म्हणजे मूवी देख ना, हा म्हणजे पुरी दे। सेम त्यो सारखा होता, सेम त्यो सारखा बस असते सुनू डबा देऊ एकदम आवरात घरी जाऊ रे भाऊ आपण आता। अरे भाऊ तुला दिवसाचा डबा न्यायचा होता, रातच्याचा नाही, त्या रातच्याचा पण जेवण केलं, चाल घरी आता। अरे बो त्यानं असं भटकवलं मला, काहीच मेळ लागे नाही यार, दिवस रात काहीच कळलं ना कुठे आपण, काही मेळ आहे का तुला? आता आपण आपल्या गावाजवळच आहे, इकडून मी चालतो शॉर्टकट न येतो। त्यानं असं भटकवलं मला, तू तू काय म्हणला मला माहिती ना, तू मला 5 मिनिटं थांब येते मी लगेच येतो, आणि तू लगेच एका मिनिटात बाहेर आला आणि चाल म्हणे, आणि वावराजवळ फिरायलो फिरायलो, वावर काही येईनच भाऊ, दिवसाची रात केली आणि ते बादमधी मन म्हणी तेलकट आणलं म्हणे मारून टाकतो म्हणे तुला, मग लागली ती पळालो म्हणे तू। दिवसभर चालून चालून लय फायदो खायलो मायावाले, बसू ना रस्ता माहिती आहे तुला, आपलं रोजचं येणं जाणं या रस्त्यानं। पाहू इकडे ते डबा भजीपुरी आहे नाही त्यात अजून, काय माहित पप्पा त्याने खाल्ले का ठेवले, तर मग काहीच ध्यान नाही, मी तर निस्ता चालू लागलो दिवसभर। अरे हाय वाटते, बर चालू इकडून शॉर्टकट ना, 5 मिनिटात पोहोचतो आपण घरी। 5 मिनिटात का, चल बापा। तो टायमावर आला म्हणून वाचलो मी, नाही तुम्ही फाटून हातात आलं ते माहिती आहे का, बरं तरी आपण किती मिनिटात घरी पोहोचतो आता? 5 मिनिटात आहे इथून। ते म्हण म्हणे 3 दिवस आधी म्हणे एक पोरग तेलकट भजी घेऊन चाललो होतो म्हणे, गाडी पण मारलं ते गाडी सोन, मुख्यमंत्री सडक योजने तर आपल्या गाव किती पाठ येत रे, येतच आहे ना, माझ्या सारखी वाटली तू मला तर फाकायला वाटत होते पहिली नाही रे, लय विचित्र प्रकार पाहिले त्या डायरेक्ट लाईव्ह पाहिलं। अरे सोनू युट्यूब पार्टी आले का? असतील 2-3 लावे। अरे सोनू या शॉर्टकट ना लेस पार्ट येते यार, मुख्यमंत्री काम सडक गेले ते, आता 2 पार्ट गेले माझं, किती पार्ट लागले मुख्यमंत्री असतील 2-4। तू तर म्हणला की 5 मिनिटात आपण घरी पोहोचतो, हा 15-20 मिनिटं झाले यार, तुम्ही काय रस्ता घुमवायला मला असं वाटते, पाट्यातलं काय 4-5 नाही भाऊ, 2-4 तुझं चकवा लागला तू बताळला। अर्धा मी पहिलीच फाटली मरणाची यार, अर्धा 2-3 पाट्या पाहिल्या मी आता लोक, दा मी एक काम करतो थांबवा इथं काहीतरी खून लावतो, जर डबल जर नाही आली खून तर पाट्या आहे तर म्हणतो, नाही तर मग म्हणजे का तुम्ही यावर डाऊट यायला काय? नाही नाही भाऊ मग स्वतः भरोसा नाही राहिला आता। हे काय शे केरी शो केलं भाऊ, चकवा लागत नसते असं केल्यानं, चा उद्या मी आपल्या घरात 21 नारळाची पूजा करणार आहे, आई सांगणार आहे भाऊ मी दीडगीड काढ म्हणून। राम
अबे सोनू महाबरोबर तुला पण चपा लागला ते ते पती मी काय मग केलं ते म्हणत चपा लागत नाही त्यांना ते मग इथं म्हणाल महाबरोबर तुला पण चपा लागला अरे यार आपण असं पाच मिनिटात घरी पोहोचलो असतो लागल्याकडे आपल्याला चकवा त्यामुळं मला चकवा लागला यार काय यार मी आज मांग साडेसाती लागली यार पायडा डबा घेऊन चाललो होतो मी गाडी बंद पडली त्या माळावर माहितीये का म्हणून ते वाटून पैदल गेलो तिथे चकवा लागला आणि त्याच्या बाद यार तू भेटला मला मला वाटलं त्या सगळ्या पहाट पासून घुमत घुमत आता इतर लोक आणलं माझ्या काय तर भजीपुरी खायचं घेऊन टाक म्हणा यार भजीपुरी लागतीच काय दुसरं करता यार याच्या मी भटकलो राव भटकला कोणत्या गावचा मला आठवत नाही काहीच पण रात्रीच्या फिरू लागलो मी इकडच आणि फिरता फिरता आलो इथं आता हो का काम कर चल मा घरी आराम कर आणि त्याच्यानंतर घरी हे तर म्हणतं इथं जवळपास गावच नाही कुठं याचं घर कुठे मग नेमकं